गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि अशाच वेळेला कोरोनाचं संक्रमण कमी करण्यासाठी प्रत्येक शासन स्तरावर असेल किंवा सामाजिक पातळीवर असेल प्रत्येकाकडून सध्या हाच प्रयत्न केला जात आहे की कोरोनाची सुरक्षितता प्रत्येकाकडून कशी होईल. सध्या आज खेड तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष दिनेश उर्फ नाना साळके यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नाना साळके यांनी एक अत्यंत स्तुत्यास उपक्रम राबवल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई गोवा महामार्गावरती रत्नागिरी जिल्ह्याचं प्रवेशद्वार असणाऱ्या कशेडी घाटामध्ये जे चेकपोस्ट आहे इथे असणारे पोलीस कर्मचारी व सर्व शिक्षक वर्गांना या ठिकाणी जे तपासण्या करण्याचे काम करत आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या ठिकाणी आज सॅनिटायझर आणि फेस मास्कचं आज वाटप करण्यात आलेलं आहे. नेमका हा उपक्रम त्यांनी का राबवलाय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नाना नमस्कार, सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. आज हा वाढदिवसाचा निमित्ताने हा उपक्रम राबवला, नेमकं काय सांगाल त्याबद्दल? कारण की कसं आहे बघा, आता कोरोनाचा एवढा प्रभाव वाढला आहे की म्हणजे दिवसं खूपच वाढत चाललं आहे आणि आपल्या पोलीस बांधव असतील, शिक्षक बांधव असतील, रात्रंदिवस ते मेहनत घेत आहेत. त्यासाठी कुठेही वाजागाजा न करता कार्यक्रमाचा वाढदिवसाचं हे करून आज आम्ही सॅनिटायझर आणि मास्कचं आम्ही आज वाटप केलेलं आहे आणि कुठेतरी ह्या कोरोनाला कमी करण्यासाठी हा माझा एक वाढदिवसानिमित्त हा माझा प्रयत्न आहे. म्हणून पोलीस बांधव आणि जे शिक्षक बांधव असतील किंवा जे डॉक्टर कर्मचारी असतील त्यांच्यासाठी हा मी एक उपक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त मी घेतलेला आहे. नक्कीच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता राजकीय पक्षामध्ये कार्यरत असताना देखील स्वतःचा वाढदिवस अत्यंत साधेपणानं आणखीन सामाजिक उपक्रम राबवून मनसेचे तालुकाध्यक्ष दिनेश उर्फ नाना साळके यांनी एक संपूर्ण समाजासमोर एक आदर्श निर्माण ठेवलेला आहे. सध्या रस्त्यावर उतरून जे लोक काम करतात त्यामध्ये प्रामुख्याने पोलिसांचा समावेश आहे जे 24 तास रस्त्यावरती आहेत. मुंबई पुण्यातून जे चाकरमनी कोकणात दाखल होत आहेत त्यांच्या प्रत्येकाची तपासणी करण्याचं काम त्यांच्यावरती आहे या ठिकाणी. त्याचबरोबर त्यांच्यासोबत शिक्षक देखील यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आहेत. या सर्वांची काळजी घेण्यासाठी आज मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष नाना साळके यांनी या सर्व लोकांच्या सुरक्षिततेसाठी फेस मास्क आणखी सॅनिटायझरचं वाटप करून या ठिकाणी एक आदर्श असा उपक्रम या ठिकाणी राबवल्याचं पाहायला मिळतं. मॅक्स मराठीसाठी जितेश कोळी, कशेडी, खेळ.